नमस्कार मंडळींना, हौशी लाईफस्टाईल या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत। तर मंडळींनो, आज आपण छोले भटुरे कसे बनवायचे याची रेसिपी पाहणार आहोत। सगळ्यात आधी आपण भटुऱ्यासाठी लागणारं जे पीठ आहे त्यासाठी काय साहित्य लागतं ते बघूया। तर इथे मी घेतलं आहे 4 वाटी मैदा, 2 वाटी रवा, 1 चमचा इनो, थोडेसे मीठ, 1 वाटी दही आणि तूप। आता आपण आणि मळण्यासाठी आपण गरम पाणी घेणार आहोत। पीठ आधी मळून घेऊयात मग आपण। तर आता आपण भटुऱ्यासाठीचं पीठ मळून घेऊयात। ही घेऊयात मैदा, रवा, आणि गरम पाणी घ्यायचं आहे पीठ मळण्यासाठी। आधी हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। हळूहळू पाणी घालून एकत्र तर अशा पद्धतीने हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। आणि आता हे आपलं व्यवस्थित मळून झालेलं आहे तर आपण हे साईडला ठेवूया, झाकून ठेवायचे साधारण 1/2 तास। हे भिजेपर्यंत मग आपण बाकीची तयारी करून घेऊया। हे झाकून ठेवूया अशा पद्धतीने। आता पीठ भिजेपर्यंत आपण छोल्याची तयारी करून घेऊया। तर छोले बनवण्यासाठी इथे मी घेतले आहे 1/2 किलो छोले, म्हणजेच काबुली चणे, जे 6 ते 8 तास भिजवून ठेवले होते। आता ते आपण कुकरला शिजवून घ्यायचे आहेत। आणि मसाल्यासाठी आपल्याला लागणार आहे कांदे, 4 ते 5 कांदे, इथे छोटे आहेत म्हणून 4 घेतले आहेत आणि मोठे 3 आहेत, 5 टमॅटोज, आलं लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्या 3 आणि 1/2 ते 1 इंच आलं, 1 मोठा चमचा धने जिरे पावडर, हा आहे छोले मसाला, 1 मोठा चमचा लाल तिखट आणि 1 छोटा चमचा हळद। आता बाकीचे मसाले करण्यापूर्वी आपण छोले शिजवून घेऊया। तर हे छोले स्वच्छपणे धुवून घ्यायचे। पाणी, मीठ आणि इथे आम्ही चहा पावडर टाकून ही अशी कापडात बांधून पुरसुंडी तयार करून घेतली आहे। ही पण या कुकरमध्ये अशी ठेवून द्यायची आणि झाकण लावून 5 ते 6 शिट्या काढून घ्यायच्या। आता आपण छोल्यासाठी लागणारे कांदा आणि टमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे। कढई तापत ठेवली आहे, कढईत तेल टाकून, तेल तापल्यावर आधी सगळ्यात कांदा परतवायचा आहे।
कांदा आपल्याला अगदी ब्राउन कलरचा होईपर्यंत परतवायचा आहे। तुम्ही बघू शकता की कांद्याचा हा पेस्टचा रंग कसा बदललेला आहे, ते हा अगदी आपल्याला ब्राउन कलरचा करून घ्यायचा। कांदा करपतोय किंवा खाली लागायला लागले असं वाटलं तरी त्यात थोडस पाणी घालायचं आणि ते लाल होऊ द्यायचं। आता तुम्ही बघू शकता कांद्याच्या पेस्टचा कलर कसा झालेला आहे। या इथे आता आपण टोमॅटो पेस्ट टाकून घेऊया। हे पण व्यवस्थित परतवून घ्यायचंय। इथे आपण थोडस मीठ टाकूया। पुन्हा हे व्यवस्थित परतवायचं आहे तेल सुटेपर्यंत। आता तुम्ही बघू शकता की ह्या वाटणाला कसं तेल सुटलेलं आहे। इथे आता आपण सुके मसाले टाकून घेऊया, लाल तिखट आणि हळद। छोले मसाला, धने जिरे पावडर, मस्त सुगंध सुटला। आता यालाही थोडस तेल सुटल्यावर आपण छोले शिजवलेले छोले टाकून घेऊया। आता आपण हे छोले व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मिक्स केल्यानंतर आता पाणी टाकूया। मी अजून थोडं पाणी टाकून घेते। तुम्ही बघू शकता भाजीला छान उकळी आलेली आहे आणि तवंगही आलेले आहे। आता आपण इथे अर्धा चमचा एक बेकिंग सोडा टाकून घेऊया। आता हे छोले ऑलमोस्ट तयार आहेत। सगळ्यात शेवटची प्रोसिजर करायची आता ती म्हणजे साईडला मी इथे हे फोडणी पात्र तापत ठेवलं आहे, त्यात थोडस तूप घालायचंय। तूप घातल्यावर मग चिमूटभर हिंग आणि जे आपण मगाशी हिरव्या मिरच्या आणि आल्याचे तुकडे घेतले होते ते टाकायचे। याची फोडणी पुन्हा वरनं टाकायची। आता हलवून घेऊया आणि बघू शकता आपले छोले तयार झालेले आहेत। आता हे प्लेटमध्ये आपण बोलमध्ये काढून घेऊया। आता आपण
भटुरे तैयार करायला घेणार आहोत। हे पीठ छान मस्त असं मऊ मळलं गेलेलं आहे। पुन्हा एकदा असं व्यवस्थित मळून घेऊया आणि त्याच्या लाट्या करून घेऊया। तेलही तापत ठेवले, तेल अगदी कडकडीत तापून घ्यायचंय। साधारण एवढ्या आकाराची एक एक लाटी करून घ्यायची। तर अशा भटुऱ्यांसाठी आपण लाट्या करून घेतलेल्या आहेत। आता आपण त्याच्यावर हे गरम तेल टाकूया, थोडं थोडं अगदी थेंब थेंब। आणि आता भटुरे लाटायला आकार तुम्ही ठरवू शकता, गोल किंवा लंबगोल, जसा तुम्हाला आवडेल तसा तुम्ही आकार घेऊ शकता। तेल तापतंय, अजून थोडस तापून देऊया। तेल तापलेलं आहे, आता आपण ही लाटलेली पोळी यात टाकून घेऊ। असं तेल सोडत राहायचं म्हणजे छान पोळी तापते। आहा मस्त, किती छान फुललाय। थोडासा अजून गुलाबी रंगाचं होऊ द्यायचं। तर असा हा भटुरा तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता किती मस्त फुललेला आहे। आपण तो काढून घेऊया आणि अशा पद्धतीने सगळे भटुरे लाटून तळून घ्यायचे आहे। तर अशा पद्धतीने आपले घरच्या घरी चमचमीत आणि चविष्ट असे छोले भटुरे खाण्यासाठी तयार आहेत। तुम्ही नक्की करून पहा, मला खात्री आहे तुम्हाला नक्कीच आवडतील। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट्स करा। थँक्यू।